नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बी एस एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नितीन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी त्यांना एस एफचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काही विद्यार्थ्यांनी अमित अग्रवाल असं सुद्धा टाईप केलेलं आहे लक्षात असू द्या हे जे काही आधार आहे त्याचे नवीन सीईओ बनले आहेत अमित अग्रवाल आणि नितीन अग्रवाल हे कोण आहेत बी एस एफचे नवीन महासंचालक बनलेले आहेत बी एस एफ फॉर्म काय आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी वाय ब्रेक उपक्रम वाय ब्रेक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयुष मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ आयुष या मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी वाय ब्रेक उपक्रम सुरू केला आहे वाय ब्रेक उपक्रम याचा फुल फॉर्म काय आहे वाय फॉर योगा तर योगा ब्रेक उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे जेव्हाही तुम्हाला या ठिकाणी बोर होतं किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही थकून जाता त्या ठिकाणी डिस्ट्रेस रिफ्रेश आणि रिफोकस करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आयुष मंत्रालयाच्या द्वारे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बऱ्याच 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 जणांच्या या ठिकाणी कमेंट येत आहेत की सर या सहा महिन्याची ईबुक तुम्ही केव्हा लॉन्च करणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय या ठिकाणी जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या सहा महिन्याची जे काही चालू घडामोडीची ई बुक आहे ती येत्या आपण एक जुलै दोन हजार तेवीसला लाँच करत आहोत या ईबुकमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट प्रश्न भेटणार आहेत सगळ्या ईबुकमध्ये वन लायनर तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत हे सहा महिन्याचे वन लायनर प्रश्नासोबत तुम्हाला अतिरिक्त तीसपेक्षा जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा वन लायनर क्वेश्चन भेटणार आहेत जसं की योजना नियुक्त्या त्याच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर त्याच्यानंतर वेगवेगळे युद्ध सराव या ज्या काही वेगवेगळे स्टॅटिक जी काही पॉईंट्स असतात हे सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत ही जी काही ई आहे ही सर्वच एक्झामसाठी अ अत्यंत अत्यंत महत्वाचे आहे मी तुम्हाला कधीच म्हणत नाही कधीच तुम्हाला फोर्स करत नाही ईबुक घ्या परंतु यावेळेस मी तुम्हाला नक्की फोर्स करेल कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा आपल्या ई बुकमधील तुम्हाला शंभर टक्के प्रश्न बघायला भेटणार आहेत माझं नाव सुहास बिसे आहे या नंबरला तुम्हाला पेमेंट करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या नंबरला तुम्हाला गुगल पे फोनपे किंवा पेटीएम करायचं आहे नव्याण्णव रुपये आणि पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि एक जुलै दोन हजार तेवीसला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला ही ई बुकची पीडीएफ या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला दिली जाईल क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने डिझेल शिवाय चालणारे भारतातील पहिले मिथाईल इथर ट्रॅक्टर इंजिन विकसित केलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी कानपूर या आय आय टीने डिझेल शिवाय चालणारे भारतातील पहिले मिथाईल इथर ट्रॅक्टर इंजिन डेव्हलप केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा वर चालणारी देशातील पहिली टॉय ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या राज्याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो वर चालणारी देशातील पहिली टॉय ट्रेन या ठिकाणी सुरू झालेली आहे मला फक्त दोन गोष्टीचे उत्तर द्या सी एन जी याचा फुलफॉर्म काय आहे आणि सी एन जी मध्ये मेन घटक मेन कॉम्पोनंट कोणता असतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया मग भारतातील जे काय प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ बनलेला आहे धर्मधाम जो की केरळमध्ये आहे रेशीम उत्पादकांसाठी रेशीम किट विमा योजना लॉन्च करणारे पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड यच थ्री एन टू इन्फ्लुएंजा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू झालेला आहे कर्नाटकमध्ये वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य ठरले आहे गुजरात राज्य पार्किंग सुविधामध्ये डिजिटल चलन स्वीकारणारी पहिली मेट्रो ठरली आहे कोची मेट्रो एक पंचायत एक क्रीडांगण प्रकल्प या ठिकाणी लॉन्च झालेला आहे केरळमध्ये देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्व सरकारी विभागामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक व्हेकल वाहने उपलब्ध असणारे पहिलं राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क उघडण्यात आलेलं आहे केरळ या ठिकाणी पहिले फार्मा पार्क कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले तर उत्तर प्रदेश सामान्य लोकांसाठी पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली झारखंडमध्ये सुशासन नियमांना मान्यता देणारे पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्र आणि सीएनजी वर चालणारी देशातील पहिली टॉय ट्रेन सुरू झालेली आहे राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्य सरकारने जेलची नावं बदलून तुरुंगाची नावं बदलून सुधार ग्रह बरोबर असे केलेले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने जे काही जेल असतात त्यांचं नाव बदलून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुधार ग्रह असं नाव करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये मागेही बऱ्याच गोष्टींची नावे बदलण्यात आलेली आहेत जसं की अलाहाबादचे प्रयागराज फैजाबादचे अयोध्या मुघल सराय रेल्वे स्टेशनचे पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन, लक्ष्मी स्टेशन असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे यासुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व बदलाव कुठे करण्यात आलेले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये लगेच चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय जर तुम्हाला असं विचारलं मध्य प्रदेश राज्यातील हे जे काय दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे तो कितव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे तर मध्य प्रदेश राज्यातील सातव्या क्रमांकाचा टायगर रिझर्व आहे व्याघ्र प्रकल्प आहे जर तुम्हाला असं विचारलं हा किती चौरस किलोमीटरचा व्याघ्र प्रकल्प असणार आहे तर दोन हजार तीनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटरचा हा नवीन व्याघ्र प्रकल्प असणार आहे आणि मध्य प्रदेश राज्य सरकारने नवरा देही आणि दुर्गावती अभयारण्या एकत्रित करून हा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प तयार केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश लगेच चर्चा करूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक मुख्यमंत्री आहेत शिवराजसिंग चौहान राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा गेल्या दोन वर्षामध्ये कोणत्या कायद्या अंतर्गत केंद्र सरकारने एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक भारत विरोधी वेबसाईट्स यूट्यूब चॅनल यांच्यावरती बंदी घातलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माफ करा पर्याय क्रमांक डी कलम एकोणसत्तर ए असं याचं योग्य उत्तर असणार आहे तर कलम एकोणसत्तर ए च्या अंतर्गत या कायद्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटने एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक भारत विरोधी अँटी इंडिया वेबसाईट युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी बॅन केलेला आहे किंवा बंदी घातलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या आय टी कायद्याचे कलम एकोणसत्तर सरकारला इंटरनेट सेवा प्रदात्यांसारख्या ऑनलाईन मध्यस्थांना सामग्री ब्लॉकिंग ऑर्डर जारी करण्याची परवानगी देते अशा प्रकारचे हे कलम सिक्स्टी नाईन ए आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आय जी एल ज्याचा फुल फॉर्म आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड याचे नवीन व्यवस्थापकीय या संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी कमल किशोर चटीवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कमल किशोर चटीवाल हे या ठिकाणी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर हे जे काय आय जी एल आहे हे सर्वात मोठी सी एन जी वितरण कंपनी आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आय जी एल हे गेल आणि बी पी सी एल या दोन कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी नियुक्त्याबद्दल बोलण्यात आलं तर मागील काही महिन्यांमध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त झाल्या त्याच्यावरती लगेच चर्चा करूया जस की सीबीआई नवीन संचालक बनले प्रवीण सूद भारतीय बास्केटबॉल महासंघा प्रशासक बनलेत पी कृष्ण भट्ट संघ लोकसेवा आयोग नवीन अध्यक्ष बनले मनोज सोनी भारतीय स्पर्धा आयोग नवीन अध्यक्ष बनले रवनीत कौर पेटीएम चे नवीन अध्यक्ष बनले भावेश गुप्ता नवीन कायदा मंत्री बनले अर्जुन राम मेघवाल पृथ्वी विज्ञान मंत्रालय मंत्री बनले कि भारतीय उद्योग महासंघा अध्यक्ष बनले आर दिनेश भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक बनले जनार्दन प्रसाद संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस सेलचे नवीन एम डी आणि अध्यक्ष बनलेत, बनलेत अमरेंदू प्रकाश राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक बनलेत एस कुमार सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक बनले नितीन अग्रवाल आणि यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत अमित अग्रवाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दिल्ली येथील नेहरू स्मारक म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचे नवीन नाव बदलण्याचा निर्णय काय म्हणून घेण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए दिल्लीतील हे जे काही नेहरू स्मारक म्युझियम आणि लायब्ररी सोसायटी होतं त्याचं नवीन नाव काय असणार आहे पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटी अशा प्रकारचं त्याचं नाव असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मास्टर रेसिडेन्शियल रिअल इस्टेट नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तकाचे पुस्तका लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी अश्विंदर आर सिंग असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मास्टर रेसिडेन्शियल रिअल इस्टेट नावाचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे हे लेखक आहेत प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुस्तकाबद्दल तर लगेच पुस्तक आणि लेखक याच्यावरती रिव्हिजन टाकूया जसं की क्रॉसकोट आहे जयदीप मुखर्जी यांचं स्मोक अँड ॲशेश आहे अमिताभ घोष यांचं मिल्क अँड हनी आहे रुपी कौर यांचं माय लाईफ ॲज अ कॉम्रॅड आहे के के शैलजा यांचं सुप्रीम कोर्ट ऑन कमर्शियल आर्बिट्रेशन हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं द गोल्डन इयर्स रस्किन बॉन्ड गीता अवकरण अ प्रभ्यासिज अप्रोच हे पुस्तक आहे के शिवप्रसाद यांचं रिंग साईड आहे विजय दर्डा यांचं द पॉवर ऑफ वन थॉट हे पुस्तक आहे बी के शिवानी यांचं कलेक्टिव स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक आहे शशी शेखर वेंपटी यांचं अजय ते योगी आदित्यनाथ हे पुस्तक आहे शंतनू गुप्ता यांचं आणि नालंदा हे पुस्तक आहे अभय यांचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जुली लदाख या आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या दलामार्फत करण्यात आलेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारतीय नौदल यांच्याद्वारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जुली लदाख या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय नौदलाबद्दल सांगायचं म्हटलं तर इंडियन नेव्ही याचा या ठिकाणी भारतीय नौदल दिवस आपण कधी साजरा करतो चार डिसेंबरला दरवर्षी स्थापना झाली आपल्या भारतीय नौदलाची सोळाशे बाराला कमांडर इन चीफ असतात राष्ट्रपती सध्याचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि हे पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत नौदलाचे प्रमुख आहेत ॲडमिरल आर हरिकुमार हे पंचवीसाव्या क्रमांकाचे नौदल प्रमुख आहेत नौदलाचे उपप्रमुख आहेत संजय जसजित सिंग हे सदोतीसाव्या क्रमांकाचे नौदलाचे उपप्रमुख आहेत भारतीय नौदलाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि भारतीय नौदलाचा दरवर्षी आपण नौदल दिवस चार डिसेंबरला साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा जून दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाच्या काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला दोन वेळेस संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ट्विटरवरती पंचवीस दशलक्ष फॉलोवर्स असलेले देशातील पहिले मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक ए योगी बाबा योगी आदित्यनाथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे की चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश स्टेट आहेत सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न स्टॉक होम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक आण्विक शस्त्रांचा साठा आहे रशिया अमेरिका चीन की फ्रान्स तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन दररोज चेक करणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे